नमस्कार, मी निकिता वागदे. स्टारअपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर अच्छा हेडलाईन्सवर. धारदार पावसामुळे पूरग्रस्त परिस्थिती. अमरावती मार्गावरील शिरखेड जवळील पुरामुळे पूल वाहून गेल्याने 2 दिवस महामार्ग बंद. आता बातम्या सविस्तररित्या. बेलाच्या अवतीभोवती असलेल्या गावांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. बेला लगत असलेले नान जलाशय 70% भरल्याने त्याचे दरवाजे 50 सेंटीमीटर उघडण्यात आले आहे. येथील जेई कुलकर्णी सोबत फोनवर संपर्क केला असता जुलै महिन्याचे जलाशय 40% असायला पाहिजे होते, पण सतत मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांमुळे पाण्याची आवक वाढल्याने नान जलाशयाचे 7 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आल्यामुळे आजूबाजूच्या गावातील नद्यांना पूर येऊन सावंगी, पिपरा, कडमना, सिंगोरी, पवणी, कुर्लो या गावात पाणी घुसले. सर्व दळणवळण थांबली आहे, त्यांचा संपर्क तुटलेला आहे. त्यांना शासकीय मदत बेला पोलीस आणि तहसील कार्यालयातून करण्याकरिता शतींचे प्रयत्न सुरू आहे. या गावातील नागरिकांनी घराबाहेर निघू नये असे आवाहन बेला पोलीस करीत आहेत. वरुड येथे पांडुर्णा अमरावती महामार्गावरील एजी इन्फ्रा कंपनीच्या वतीने निर्माणधारी पुलाच्या वळण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे दिनांक 29 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारात नदीला आलेल्या पुरामुळे शिरखेड येथील नदीच्या पुलाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. वाहनांना ये जा करण्याकरिता पर्यायी मार्ग म्हणून तात्पुरता स्वरूपाचा वळण मार्ग काढून देण्यात आला होता, परंतु पर्यायी मार्ग हा अतिशय निकृष्ट दर्जाचा तयार करण्यात आल्यामुळे हा वळण रस्ता सोमवारी आलेल्या पुरामध्ये वाहून गेला. दैव बलवत्तर म्हणून यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.